आमचा चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवा. निभवणारे अतिशय उत्कृष्ट असे समाजसुधारक सुधारक म्हणून संत गाडगेबाबांना ओळखले जाते. गाडगेबाबांचा जर पेहराव बघितला तर त्यांच्या टोपा अगदी गोधडी चिन्ह्यांची गोधडी असणारं व्यक्तिमत्व एका दोन्ही हिबिजोड अशी पायामधली असणारे एका पायात चिन्ह्या आणि एका पायात चप्पल असे म्हणजे दोन्ही वेगळंच असं व्यक्तिमत्व त्यांचं होतं. हे व्यक्तिमत्व म्हणजे जगाला त्यांनी अगदी कमी ह्याच्यामध्ये जगामध्ये त्यांनी काय केलेलं आहे दिलेलं आहे की वर्धन तुम्ही स्वच्छ राहा नीटनेटके राहा. आज नरेंद्र मोदींनी मोठमोठे आव्हान केलेलं आहे स्वच्छ भारत अभियान मोठ्या प्रमाणात अभियान असं घ्यायला लागलेले आहेत नरेंद्र मोदी. पण 50 वर्षाच्या पूर्वी संत गाडगे महाराजांनी हे जगाला किंवा भारताला दाखवून दिलेलं आहे की स्वच्छ भारत स्वच्छ अभियान म्हणजे काय हे गाडगेबाबांनी दाखवून दिलेलं आहे. गाडगेबाबांचं असं मत होतं की तुम्ही दगडात देव शोधू नका माणसात देव शोधा. त्यांनी कुठल्याही ह्याला गुरु मानले नाही किंवा पंढरपूरला जायचे पण पंढरपूरमध्ये वारी करणाऱ्या लोकांनी जी घाण केलेली होती ती घाण काढण्यासाठी तिथे जायचे. एकदा अत्रे असे म्हणायचे प्रके अत्रे आणि गाडगेबाबांचे चांगले संबंध होते अतिशय उत्कृष्ट असे मन मिळव दोघांचा स्वभाव आणि अत्रे म्हणायचे सिंहाला पाहावं जंगलात हत्तीला पाहावं वडात आणि गाडगेबाबांना पाहावं कीर्तनात. म्हणजे असं हे कीर्तनरूपी महत्व आणि प्रबोधन कसे करायचे अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये ते कीर्तन करायचं लोकांचं प्रबोधन करायचं आणि लोकांच्याकडनंच कीर्तनातनंच उत्तरं घ्यायची लोकांनी कसं जगायचं आहे हे सांगायचं. गाडगेबाबा कुठल्याही शाळेत गेलेले नव्हते पण शाळेत न जाता सुद्धा लोकांचं प्रबोधन. मग लोक एकदा प्रश्न पडायचा की कुठल्याही शाळेत न जाता ह्या माणसाकडे अशी अद्विक अशी बुद्धिमत्ता कशी आहे. लहान असतानाच ह्यांना लहानपणापासूनच देबू हे नाव वडील लवकर गेल्यामुळे ते मामाच्या घरी गेले. मामाच्या घरी गेल्यानंतर मामाची शेतीवाडी होती शेती असल्यामुळे ते काय करायचे मामाच्या घरी काबाड कष्ट करून आई आणि ते कष्ट करून तिथे राहायचे. थोड्या दिवसानंतर त्यांचं लग्न झालं. लग्नानंतर संसारात त्यांचं फार काळ मन रमलं नाही आणि अख्खं विश्वच माझा संसार म्हणून ते बाहेर पडले आणि बाहेर गेल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा भ्रमंती केली. भ्रमंती करत असताना त्यांच्या हातात नेहमी एक गाडगं असायचं गाडगं आणि त्या गाडगं घेऊन ते फिरायचे म्हणूनच त्यांना गाडगेबाबा असं म्हटलं जाऊ लागलं. आणि त्यांनी म्हणजे त्यांचं असं व्यक्तिमत्व होतं की ज्या गोष्टीला आपण हात लावलं ते गोष्ट अशी लख आणि स्वच्छ झाली पाहिजे. त्यांनी आपल्या जीवनात सुद्धा लख आणि स्वच्छतेचं महत्व म्हणजे सगळ्यांनाच लावून दिलेलं आहे. आत्रे एकदा म्हणायला लागले की इतक्या वेळ तुम्ही वारीपर्यंत इथपर्यंत येताय आणि तुम्ही पंढरपूरला विठ्ठलाचं दर्शन न घेताच जाताय. तर ते आत्रेंना म्हणत जा तू पंढरपूरच्या विठ्ठलाला भेटून ये नाहीतर त्यालाच इथं बाहेर बोलव केलेली ही घाण स्वच्छ केली पाहिजे आणि ही स्वच्छतेसाठी त्या पंढरपूरच्या विठ्ठलालाच बोलवून घे. म्हणजे त्यांचा असा विरोध नव्हता की तुम्ही देवदर्शन करू नका पण जी स्वच्छता आहे त्या स्वच्छतेला महत्त्व दिलं पाहिजे. आणि हे अज्ञानच माणसाला काय केलेलं आहे अंधारात पाठवत आहे. त्या अज्ञानाला जर धडा स्वतः शाळेत न जाता सुद्धा त्यांना असं वाटायला लागलं की कर्मवीर भाऊराव पाटील रयत शिक्षणाचे प्रमुख यांच्याशी सुद्धा त्यांचे फार चांगले संबंध होते. कर्मवीरांना ते म्हणायचे तू फार चांगलं काम करायला लागलंय शिक्षणाचं द्वार तू अगदी तळागाळातल्या लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करायला लागलंयस आणि तू म्हणजे स्वतः तुझ्या घरात म्हणजे तू इतकं चांगलं काम करायलायस की देवसुद्धा तुझ्या घरात पाणी भरण्याचं काम करतील इतकं सुंदर तू काम करायला लागलेलं आहेस. कर्मवीर भाऊराव पाटलांना सुद्धा फार त्यांचा म्हणजे अभिमान होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे समकालीन असल्यामुळे आंबेडकर सुद्धा बऱ्याच वेळेला गाडगेबाबांशी विचारविनिमय करत असत. आणि एकदा असाच प्रसंग होता की कर्मवीर भाऊराव पाटलांनी जे छोटंसं रयत शिक्षण संस्थेचं रोपटं लावलेलं होतं त्या रयत शिक्षण संस्थेवर अचानक एक गंडा म्हणजे अचानकच त्यांच्यावर त्यावेळेला खैर मुख्यमंत्री होते आणि असंच कोणाचं जर ऐकून त्यांच्या शिक्षण संस्थेवर थोडंसं म्हणजे थोडेसे शिक्षण संस्थे अंतर्गत प्रॉब्लेम आलेले होते त्यावेळेला. मग त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की आपल्या शिक्षकांची आणि बऱ्याच गोष्टीची ज्या शिक्षणावर आपली अवस्था हे चालू आहे त्याच्यावर कुठंतरी काहीतरी प्रॉब्लेम दिसायला लागलाय. ते थेट
संत गाडगेबाबांना भेटण्यासाठी गेले आणि गाडगेबाबांना सांगितले की असं असं प्रॉब्लेम झालेला आहे. गाडगेबाबा म्हटले ठीक आहे, तू सांगितलास, तिथनं पुढं काय करायचं ते माझं मी बघून घेतो. खैरना भेटण्यासाठी थेट हा चिंदी वस्त्र धारण केलेला, हातात बिजोड असणारं म्हणजे दोन्ही पायात वेगवेगळे चप्पल असणारा हे केलेला माणूस थेट कुठं गेलेला आहे, मंत्रालयात त्याने भेट घेतली. खैरना भेटले, तुम्ही एखाद्याच्या पाठीवर मारा खरं पोटावर मारण्याचं काम करू नका. तुमच्यात काहीतरी मतभेद झाले असतील, पण कर्मवीर हा स्वतः तळागाळातील लोकांना, बहुजन लोकांना गोळा करून तो शिक्षणाचं काय करायला लागलाय, द्वार उभा करून दिलेलं आहे. आणि हे शिक्षणाचं अज्ञानाचं ज्ञान अज्ञानापासून दूर करण्याचं काम, प्रकाशाच्याकडे नेणारं काम तुम्ही मध्ये खोड घालू नका. अगदी 7 दिवसातच त्यांनी इतकं चांगलं काम केलेलं की 7 दिवसातच सगळ्यांचे पगार चालू केलेले आहेत, अनुदान देण्याचं काम त्यावेळेला केलेलं आहे. म्हणजे इतकं महान काम, म्हणजे गाडगेबाबांना इतके मानायचे लोक की कुठल्याही प्रकारचा हव्यास त्यांनी केलेला नव्हता. गाडगेबाबा हे परीर समाजाचे होते, पण त्यांनी कुठलाही जाती धर्म मानलेला नाही. ते संत तुकोबांना फक्त गुरु मानलेले होते, बाकी कुठलाही गुरु त्यांनी मानलेला नव्हता. ते तुकाराम, मला तुम्ही कुणीही माझ्या पाया पडू नकासा किंवा कुणीही मला देव मानू नकासा. एखाद्या माणसाने एखादी थांबा मी तुम्हाला आणून देतो असं म्हटले की थोडा वेळ सुद्धा थांबायचे नाही, ते लगेच तिथनं सोडून पळत जायचे. मला कुठल्याही गोष्टीचा अभ्यास नाही, हे विश्व माझं घर आहे. तुम्हाला जर दया दाखवायची असेल तर ह्या ज्या माणसाला, प्रत्येकाला विचारायचे, कीर्तनात नसते विचारायचे, तुम्हाला देव तुम्हाला तुम्ही मानताय देवाला, सगळे हो म्हणायचे. मग तुमच्या इकडे मर्यादा आहे, बसोबा आहे, सगळे देव आहेत, मग देव किती आहेत, एकच आहे. मग तुम्ही हे सगळे देव का मानताय, म्हणजे जर सिंदूर दगडाला सिंदूर फासून देवाचे नैवेद्य तुम्ही शिराचा वगैरे नैवेद्य दाखवत असाल किंवा बकरी कापत असाल, ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही करत असाल तर त्यावेळेला डोंगरालाच का तुम्ही मग फासून, एवढा मोठा डोंगर आहे त्यालाच सिंदूर फासून तुम्ही देव का मानत नाही. देव हा काही नाही आहे, दगडात नाही आहे, हा माणसात आहे. तुम्ही जर हेच करायचं असेल, तुम्हाला जर श्रद्धेनं जर काम करायचं असेल तर सगळ्या माणसांची तुम्ही सेवा करा. ज्या ज्यांना गरज आहे आंधळापांगळ्यांना मदत करा, ज्यांनी जी भुकेली आहेत तहानलेले आहेत त्यांना तुम्ही खाऊ पिऊ घाला, ह्याच्यातच तुम्हाला देव भेटेल. अशा प्रकारचं अतिशय उत्कृष्ट असं कार्य, त्यांच्या जीवनात एक गोष्ट घडली, मग त्यांना त्यावेळेला शिक्षणाचं महत्त्व फार वाटलं. एक त्या काळामध्ये शिक्षणाला फारसं महत्त्व नव्हतं, बहुजन समाजात शिक्षण घेतलं जात नव्हतं. एक त्यातलाच बहुजन समाजातला एक मुलगा अमेरिकेसारख्या शहरामध्ये शिकायला गेलेला होता आणि त्याचं पत्र येतं, ते पत्र म्हणजे तारेच्या स्वरूपात आलेलं असतं. आणि तो वडील त्या वडिलांना असं वाटतं की आपल्याकडे मुलाला ज्या वेळेला पत्र खोलतात त्यावेळेला लक्षात येतं की आपल्याला काही वाचता येत नाही. मग तो एका सावकाराच्या घरी जातो, हे जरा पत्र तेवढं वाचून दाखवा. मग तो सावकार अगदी ह्याच्याने हसतो आणि म्हणतो ठीक आहे, तुझं हे पत्र वाचायचं ना, वर इथं मी टाकलेली लाकडं सगळी तू काय कर, हे करून दे काम हे पूर्ण आणि त्यानंतर पत्र वाचेल. तो म्हणतो अहो तुम्ही फक्त मला 4 ओळी वाचून दाखवा, मी तुमची सगळी कामं करून देईन. त्यावेळेला लक्षात येतं की हा काही वाचायला तयार, म्हणजे वाचायला तयार नाही, त्यावेळेला तो सगळं काम पूर्ण तयार करून घेतो. त्यावेळेलाच गाडगेबाबा तिथे येतात, त्यांच्या लक्षात येतं की बिचाऱ्याला इतका वेळ झाला हा काम करून घेतोय पण ह्याचं काही काम पूर्ण करून घेत नाही झालं तरी. त्यावेळेला पुन्हा ते तो पुन्हा माणूस म्हणतो की जरा तेवढे 4, म्हणजे फक्त मुलगा चांगला आहे की बरा आहे की वाईट आहे एवढंच सांगा. त्यावेळेला त्यांना खूप वाईट वाटतं, तो म्हणतो की काय नाही अजून हे सगळी कामं राहिलेत ना ते पूर्ण करून दे. त्यावेळेला लक्षात येतं गाडगेबाबांना की ह्या 4 ओळीसाठी हा दिवसभर राबायला लागलेला आहे पण हा 4 ओळी वाचून दाखवत नाही आहे. म्हणजे त्यावेळेलाच त्यांनी लक्षात घेतात की शिक्षणाचं काय महत्त्व आहे. मग तेच त्यांना सांगतात की मुला म्हणजे बापानं जर काम करायचं असेल तर हे पहिला तुम्ही शिक्षणाचा मार्ग अवलंबा आणि मग ह्या सगळ्या गोष्टी, मग हेच जर शिक्षणाची द्वारं तुमच्यासाठी खुली झाली. म्हणूनच त्यांनी फिरते दवाखाने आज मोठमोठं सरकार आज आव्हान करतं की हे करा ते करा आणि स्वच्छतेचं मोहीम करा किंवा फिरते दवाखाने काढा. ते गाडगेबाबांनी 50 वर्षाच्या पूर्वीपासून सुरुवात केलेलं आहे. कुठलाही पैसा किंवा कुठलीही आर्थिक मदत न घेता सुद्धा फक्त त्यांच्या हातात फक्त काय असायचे, पायाखाली जमीन आभाळ्याचंच मंडप असायचं आणि लाखो लोक समुदाय घेऊन काय करायचे, भजन करायचे आणि भजनातून किंवा कीर्तनातूनच ते काय करायचे, लोकप्रबोधनाचं काम करत होते. अशा गाडगेबाबांना मी कोटी कोटी प्रणाम करते आणि त्यांचा खरोखर जर आपल्याला काही घ्यायचं असेल तर त्यांनी जे म्हणजे असं आपण देव शोधण्यापेक्षा आपण जी आजूबाजूला असणारी मुलं
किंवा आजूबाजूला असणाऱ्या गरजू व्यक्तींना जरी थोडीशी जरी आपण मदत केली तर ते नक्कीच आपण त्या गोष्टीचं किंवा त्यांचं जे कामाचं स्वरूप होतं त्याचं आपण काय केलेलं आहे अगदी अभिवादन केल्यासारखं होईल. अशांना मी कोटी कोटी प्रणाम करते. धन्यवाद.